आज दिल्लीमध्ये गल्लोगल्ली फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली. मला काहीतरी करा, माझं नाव नक्की करा हे पाहून बाळासाहेबांना देखील खूप दुःख होत असेल. बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर ही अशी परिस्थिती होते म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय, आनंदीगे साहेबांचे विचार पुढे नेतोय, राज्याला पुढे नेतोय, विकासाकडे नेतोय आणि राज्यामध्ये कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि जे काही यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल, कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही. आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे. आणि या ठिकाणी आमचं सगळ्यांनाच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल खूप प्रत्येकाच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे. आणि जे काही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा त्याच ठिकाणी रुबाबाद कसा उभा राहील यासाठी आम्ही सगळेजण. हिंदी में बता मैंने परसों कहा था कि एक जयदीप आपटे हो या और कोई हो, वो कानून के सामने सब शरीके हैं. कानून से कोई ऊंचा नहीं है. उसको अरेस्ट किया जाएगा, वो कहीं भी जाएगा उसको पकड़ा जाएगा और पकड़ लिया है. तो अभी जो अपोजिशन वाले जो राजनीति कर रहे हैं उनको एक बड़ी चपराक है, एक बड़ा फटकार उनको मिला है. और ये जयदीप आपटे की चौकसी होगी, कार्रवाई होगी. और छत्रपति शिवाजी महाराज जी हमारे सबके लिए आराध्य दैवत है. ये दुर्घटना बहुत ही दुर्दैवी बात है, लेकिन उसका राजकारण करना, उसकी राजनीति करना, ये तो बहुत बड़ा दुर्दैव है. और इसलिए हम सरकार ये छत्रपति शिवाजी महाराज जी का जो प्रतिमा है, ये स्टैच्यू जो है, ये भव्य दिव्य जल्द से जल्द वहां बनाएगी, ये हमारा मकसद है. थाने में एक हॉस्पिटल भी है ना, थाने में एक हॉस्पिटल भी है, विशेष हॉस्पिटल. तो ऐसे लोगों को वहां व्यवस्था हो सकती है. शरद पवार ने कल भी कह दिया कि शिवसेना को मुख्यमंत्री पद पहले जो आग्रह है वो आग्रह स्वीकार नहीं करेंगे, पहले महाविकास आघाड़ी चुनाव लड़ेगी उसके बाद तय करेंगे. शिवसेना लगातार कह रही है कि पहले मुख्यमंत्री पद तय. देखिए ये कैसी दुर्दैवी बात है, जब बाला साहब थे तो दिल्ली उठ के यहाँ थी, अभी यहाँ से इनको दिल्ली के गली गली में जाना पड़ता है, मुझे मुख्यमंत्री करो, मुख्यमंत्री करो, मुख्यमंत्री करो. ये कैसी दुर्भाग्यपूर्ण बात है. और ये तो जब विचार छोड़े जाते हैं, बाला साहब ठाकरे जी के विचार आचार जब छोड़े जाते हैं तब ऐसी परिस्थिति होती है. हम बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ा रहे हैं, आनंदीगे साहब के विचार को आगे बढ़ा रहे हैं और इस राज्य को आगे बढ़ा रहे, राज्य का विकास कर रहे और राज्य में कल्याणकारी योजना भी ला रहे. इसलिए मुझे ज्यादा इस पर कोई राजनीतिक टिप्पणी नहीं करनी है. आज खरं म्हणजे एक दुर्दैवी चित्र आपण पाहतोय की पूर्वी बाळासाहेब होते त्यावेळेस सर्व मोठमोठे नेते दिल्लीपासून राज्यभरातले देशभरातले बाळासाहेबांकडे यायचे. आज दिल्लीमध्ये गल्लोगल्ली फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली. मला काहीतरी करा, माझं नाव नक्की करा हे पाहून बाळासाहेबांना देखील खूप दुःख होत असेल. बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर ही अशी परिस्थिती होते म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय, आनंदीगे साहेबांचे विचार पुढे नेतोय, राज्याला पुढे नेतोय, विकासाकडे नेतोय आणि राज्यामध्ये कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केलेल्या आहेत. म्हणून विकास आणि कल्याण ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास हे आमचं ध्येय आहे.